मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी सिन्नर तालुक्यामध्ये कोट्यवधींची जमीन खरेदी झाल्याचा संशय आहे आणि त्यादृष्टीनं आता गुन्हाही दाखल झालाय. खोट्या कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याप्रकरणी संजय पुनमिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही जमीन खरेदी सिंग यांच्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. जे आरोपी आहे तो सध्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे. त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती केली होती. ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे. त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशी करणार आहोत. जी जमीनच्या संदर्भाने एफ आय आर दाखल केलेली आहे ते सिन्नरमधली जमीन आहे. इतर जमिनीच्या संदर्भाने जी आहेत माहिती ही तपासात आपण घेतलेली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच 2000 कमी रुग्ण आता आढळलेले. 24 तासामध्ये 3000 जण कोरोनामुक्त झाले आणि राज्यात सध्या 32,000 अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कालची रुग्णवाढ पाहिली तर दुसरी लाट ही ओसरली आहे असं दिसतंय. राज्यामध्ये काल फक्त 1700 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. देशामध्ये 24 तासात 14,000 अधिक रुग्णांची नोंद झाली तर दुप्पट म्हणजे जवळपास 27,000 जण कोरोनामुक्त झालेत. काल दिवसभरामध्ये 181 जणांचा मृत्यू झाला आणि देशातल्या ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा अजूनही 2,00,000 आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, सिन्नर आणि निफाड या 3 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या ही वाढताना दिसते. त्यामुळे नगर जिल्ह्याशी संबंधित असलेल्या 14 गावांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले. अनेक जण नगर जिल्ह्यामध्ये जात असल्यामुळे या गावांमध्ये लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. मालेगावात 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले. 13 लाभार्थ्यांना कोरोनाची लस दिलीच नाही आणि लसीकरण झाल्याची मात्र नोंद केली. या प्रकरणामध्ये आता कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रीय कामामध्ये अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मालेगावच्या संगमेश्वर केंद्रावर लसीकरणादरम्यान 2 जुलैला हा प्रकार घडला. मुंबई महापालिकेच्या 243 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पालिकेचे जवळपास 6,000 कर्मचारी 1.5 वर्षामध्ये बाधित झाले. मृत कर्मचाऱ्यांपैकी 128 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना भरपाई मिळाली. मृतांमध्ये घनकचरा आणि आरोग्य विभागातले सर्वाधिक कर्मचारी आहेत. पुण्यामध्ये लसीकरणाचा वेग आता वाढत चाललाय. ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसामध्ये 6,00,000 पुणेकरांना लस मिळालेली आहे. मिशन कवच कुंडलमुळे शहरासह जिल्ह्यामध्ये लसीकरण वाढलेलं आहे. आतापर्यंत पहिली मात्रा ही 88%, तर दुसरी मात्र 49% जणांना देण्यात आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस द्यावा याला WHOच्या तज्ज्ञांनी दुजोरा दिला. ठराविक कालावधीनंतर लसीची परिणामकारकता ही कमी होत असल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आणि त्यामुळे सातत्यानं बूस्टर डोसची मागणी ही जगभरातून होतीय. अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण संस्थेनं सुद्धा तिसऱ्या डोसचं समर्थन केलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे